नमस्कार मी पल्लवी ताजने वारसा या व्हिडिओ ब्लॉगच्या आजच्या भागात तुमचे सहर्ष स्वागत करते आज आपण निघालो आहोत जलव्यवस्थापन आणि स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना बघण्यासाठी पायविहीर पायविहीर हा स्थापत्यशास्त्राचा आणि जलव्यवस्थापनाचा एक उत्तम नमुना म्हणून प्राचीन काळापासून अगदी आधुनिक काळापर्यंत गणला जात होता तर असा हा नमुना बघण्यासाठी आपण निघालो आहोत चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा तालुक्यातील खेमजई या गावात भारतीय स्थापत्यशास्त्राचा विचार केला तर मंदिरच नाही तर बऱ्याच अशा वास्तू आहे की भारतीय स्थापत्यशास्त्रामध्ये ज्या महत्त्वाच्या असतील आणि ऐतिहासिकदृष्ट्या त्याचं सौंदर्य देशाच्या आणि जगाच्या नकाशावर अधोरेखित किंवा देशाच्या इतिहासात आणि जगाच्या इतिहासात अधोरेखित केलं गेलं आहे असाच एक स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणजे पायवि हीर ज्याला राजस्थानमध्ये बावडी म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये ज्याला आपण स्टेपवेल म्हणू अशाच प्रकारची स्टेपवेल किंवा बावडी किंवा पायविहीर खेमजई या गावामध्ये जे वरोरा तालुक्यातलं गाव आहे आणि भटाळा या गावापासनं तीन किलोमीटरच्या अंतरावर हे गाव स्थित आहे अशा गावामध्ये ही पायविहीर आपल्याला दिसेल पाणी संग्रहाचा किंवा जलव्यवस्थापनाचा जर विचार केला तर पायविहीर किंवा विहिरी हा एक महत्त्वाचा भाग त्या दृष्टीने गावासाठी ठरतो आणि गावात गावामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी या विहिरींचं काम प्राचीन इतिहासात मध्ययुगीन इतिहासात किंवा अत्यंत चंद्रपूरच्या इतिहासाचा विचार केला तर भोसल्यांच्या काळापर्यंत किती महत्त्वाचा असू शकतो याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला खेंजई या गावामध्ये दिसेल आणि ही विहीर बघण्यासाठी ही पायविहीर बघण्यासाठी आज आपण इथे आलो हो। आहोत चला तर ही पायविहीर बघूया आत्ता आपण ही जी विहीर बघत आहोत ती विहीर आ, एक मजली विहीर ज्याला आपण म्हणू तशा प्रकारची विहीर आहे मध्ये या विहिरीला असा प्लॅटफॉर्म आहे आणि या विहिरीतून गावाला पाणी पुरवठा करण्याचं महत्त्वाचं काम होत होतं आज नळ योजना सगळ्या सुविधा गावामध्ये पोचल्या या विहिरीचं आता ज्या पद्धतीने काम असायला पाहिजे होतं त्या पद्धतीचं नाही आणि ही एक मोठी खंत आहे एक ऐतिहासिक वारसा म्हणूनसुद्धा या विहिरीचा विचार इथल्या लोकांनी या जिल्ह्यांनी करायला हवा आणि तो होत नाही याची खंत तुम्हाला विहीर बघितल्यानंतर दिसेल तर एक महत्त्वाचा भाग म्हणून ही विहीर तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर ही अशी विहीर इथे कमानी दिसतील आणि इथे खूप चांगली पायऱ्यांच्या अगदी आत अशा कमानी आणि असे कोनाडे ज्याला आपण म्हणू असे कोनाडे आहेत पुढे समोरच्या भागात जर बघितलं तर तिथे एक प्लॅटफॉर्म आहे आणि खालच्या भागातून पलीकडच्या भागामध्ये पाणी जाण्यासाठी खालचा मार्ग आहे आता पाणी भरलेलं आहे त्याच्यामुळे आपण तो बघू शकत नाही फार कचरा झालेला आहे आणि इकडेही अशाच प्रकारच्या कमानी आणि इथे कोनाडे आपल्याला दिसतील तर अशी ही विहीर या विहिरीच्या बाहेरसुद्धा म्हणजे पायऱ्यांजवळ ही अशी मोठी कमान आहे आणि या कमानीवर बऱ्याच प्रकार प्रमाणात कोरीव काऊन तुम्हाला दिसेल आणि ही विहिरीच्या बाहेरून आल्यानंतर आपल्याला बाजूनी ही विहीर बघता येईल ते पायऱ्या आहे चढायला आणि ही अशी महत्त्वाचं म्हणजे मध्ययुगीन काळापर्यंत अगदी आत्ता आधुनिक काळापर्यंत अठराव्या एकोणवीसव्या शतकापर्यंत विहीर हा प्रत्येकाच्या भावनेचा भाग होता आणि बऱ्याच प्र मोठ्या प्रमाणात विहिरीची पूजाही होत होती लोक या अशा पाहि पाय विहिरीवर चप्पल घालूनसुद्धा जात नव्हते खरं तर आणि म्हणूनच इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची नक्षीकाम सजावटीचा जर जिथे भाग येतो तिथे एक स्थापत्याचा नमुना म्हणून आपण बघतो म्हणजे नुसतं पाण्याची विहीर नाही तर एक स्थापत्याचा नमुना कसा असावा याचं उत्तम उदाहरण आपल्याला खिमजई या गावामध्ये या विहिरीकडे बघून आपल्याला कळेल ही अशी मागून इथून पाणी काढण्याची व्यवस्था आहे आणि इथे विहिरीमध्ये उतरण्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणात तुम्हाला अशा प्रकारे मार्ग दिसतील पान खाली उतरण्यासाठी किंवा या या याच्यातून दोर सोडल्या जात होता आत्ता या विहिरीची अवस्था अशा प्रकारची आहे की इथे खूप मोठी मोठी झाडं वापली आहेत खरं तर ग्रामपंचायतचं हे ग्राम काम आहे आणि त्याच त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करायला हवा भविष्यामध्ये या ही झाडं इतकी धोकादायक ठरणार आहे या वारशासाठी की आ, इथे झाडं वापून त्या ती विहीर दुभंगली जाईल असा एक भाग किंवा असा एक निष्कर्ष त्यातून निघतो ही फार मोठ्या प्रमाणात झाडं झाली आहे या विहिरीची स्वच्छता होण्याची फार गरज आहे मोठ्या प्रमाणात तुम्हाला खालच्याही भागात दिसेल की हे मी खालून दाखवले होते की या विहिरीमध्ये मध्ये प्लॅटफॉर्म आहे आणि दोन भाग आहेत ही मूळ विहीर आणि त्याच्यानंतर त्या पायऱ्यांनी पुढे जाणारं पाणी इथे कमानीवर तुम्हाला दिसतील दिसेल की फार छान प्रकारची शिल्प किंवा चित्राकृती इथे केली आहे म्हणजे नुसतंच विहिरीचं पाणी काय तर स्थापत्याचा विचार म्हणून भोसल्यांच्या काळात किती प्रगल्भ विचार असावा त्या काळातल्या लोकांचा आणि आज आपण त्या वारशाची जपणूक करू शकत नाही हे आपलं दुर्भाग्य म्हणायचं तर अशी एक सुंदर विहीर बघण्यासारखी विहीर जी एकमजली विहीर ज्याला आपण म्हणू अशी पायविहीर खेमजई या गावामध्ये आपल्याला दिसेल आणि या विहिरीचा अभ्यास करण्यासाठी किंवा ही विहीर बघण्यासाठी तुम्ही या गावामध्ये नक्की येऊ शकता या गावाला भेट देऊ शकता तर असा हा ऐतिहासिक वारसा बघण्यासाठी खेंजई या गावामध्ये तुम्ही येऊ शकता हे गाव वरोऱ्या तालुक्यात भटाळा मार्गे जर तुम्ही पुढे तीन किलोमीटरवर आला शेगाव हा रस्ता जातो त्या मार्गावर भटाळ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर हे गाव आहे या गावाला नक्की भेट द्या आणि ही पायवही पायविहीर